नागपुर सेंट्रल जेल में आज से एक पहल के तहत जेल के कैदियों द्वारा बनाई गई हस्तनिर्मित वस्तुओं की बिक्री प्रदर्शनी का उद्घाटन पूर्व पुलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय के हाथों किया गया। ये कदम न केवल कैदियों को रोजगार देने के लिए है बल्कि उनके सामाजिक पुनर्वास की दिशा में भी एक महत्वपूर्ण कदम है। जेल प्रशासन के अनुसार कैदियों ने विभिन्न प्रकार की वस्तुएं तैयार की है जिसका प्रदर्शन जेल परिसर में लगाया गया है। इस पहल का उद्देश्य कैदियों को कौशल्य विकास के माध्यम से आत्मनिर्भर बनाना और उन्हें समाज में फिर से शामिल करने में मदद करना है। प्रशासन ने उम्मीद जताई है कि इस पहल से कैदियों को सकारात्मक दिशा मिलेगी और समाज के साथ उनकी पुनर्संलग्नता में मदद मिलेगी। नागरिकों से अपील की गई है कि वे इस बिक्री में भाग लें और जेल में कैदियों द्वारा निर्मित सामान को खरीदकर उन्हें प्रोत्साहित करें। नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या वतीने कारागृहातील जे शिक्षाबंदी आहेत त्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे या ठिकाणी विक्री व प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे आणि आताच माननीय डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय साहेब सेवानिवृत्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आजच्या या दिवाळी मेळाव्याचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये कारागृहातील बंद्यांनी अनेक सुंदर या ठिकाणी वस्तू आपल्याला पाहावयास मिळत आहेत। यामध्ये लाकडी वस्तू आहेत, लोखंडी वस्तू आहेत, पंत्या आहेत, आकाशकंदील आहेत आणि आमचे खास करून बेडशीट, टॉवेल, जे काही दिवाळी सणाला आपण एकमेकांना गिफ्ट देतो त्यासाठी उपयुक्त अशा प्रकारच्या अनेक वस्तू या ठिकाणी आपण समाजातील लोकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तर आजच्या या आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करते की त्यांनी आमच्या कारागृहातील बंद्यांनी बनवलेल्या ज्या वस्तू आहेत या विक्री प्रदर्शनाला या ठिकाणी भेट द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा। आणि निश्चितच आजच्या या माध्यमातून मी एकच संदेश देऊ इच्छितो की आज आम्ही कारागृहातील बंदी जरी हा त्याच्या दिवाळीच्या सणाला कुटुंबियापासून दूर असला तरी सुद्धा त्यांनी बनवलेल्या वस्तूंमुळे अनेकांच्या घरामध्ये ही दिवाळी सण साजरा होणार आहे आणि हीच खऱ्या अर्थानं आमची दिवाळी आहे। त्यामुळे निश्चितच कारागृह प्रशासनाचा सुधारणा व पुनर्वसन उपक्रमाअंतर्गत हा जो या ठिकाणी माननीय अप्पर पोलीस महासंचालक श्री प्रशांत बुर्डे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय श्रीमती स्वाती साठे मॅडम कारागृह उपमहानिरीक्षक पूर्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी दिवाळी मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी आपण सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।